वेलकम बॅक. तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकत असाल की हा दिसत आहे डोंगर आणि आम्ही निघालेलो आहोत डोंगराच्या पायथ्याला. पण का निघालेलो आहोत बरे, तर आम्हाला खायचे आहेत करवंदे आणि त्या बाजूला आहेत करवंदे म्हणून आम्ही निघालो. तर माझ्यासोबत कोण आहे, तर माझी घराशेजारी असणारी एक फ्रेंड, तिची मुलं, मी आणि माझी मुलं असे आम्ही निघालेलो आहोत. आणि त्यांचे मिस्टरसुद्धा होते. आम्ही चालतच गेलो, घरापासून थोडे दूर आहे आता डोंगर म्हणल्यावरती चालत तर गेलेच पाहिजे. तर रिटर्न बघूया आता कसं जायचं ते. आणि मुले खूपच खुश होती. मुलांना पण कधीतरी असं वेगळं काहीतरी हवंच असतं आणि सुट्टीचे पण दिवस आहेत, त्यामुळे म्हणलं चला जाऊयात. तर दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहे आणि खरंच ऊन आहे खूप, पण ठीक आहे म्हणलं. तर बघूया आता किती करवंदा मिळत आहेत. तर इथे माझी फ्रेंड जी आहे ती पाणी भरत आहे एका डब्यामध्ये, कारण करवंदाला चीक असतो. तर पाण्यातच आम्ही डायरेक्ट ती काढून घालणार आहोत. तर पहा इथे किती छान करवंदे लागलेली आहेत आणि यात एक वेगळीच मजा असते करवंद तोडून खाण्यामध्ये. विकत तर घेऊन आपण खाऊ शकतोच, पण स्वतः जाऊन ती रानातून तोडून आणायची यात पण एक वेगळीच मजा असते. आणि कधीतरी अशा प्रकारेही म्हणतात ना, अशा प्रकारेही कधीतरी हे काम सुद्धा केलेच पाहिजे, नाही का? तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि काटेसुद्धा खूप असतात बरं का या करवंदाच्या झाडांना, अगदी जपूनच करवंदे काढावी लागतात. अगं त्या डब्यात टाकायची गाला. आणि इथे मला या राजने फसवलं बघा, हाताला लागले असं म्हणला. आणि करवंदाचा तो लाल कलर लागलेला होता त्याच्या हाताला. अग मग घे ना. तर करवंदे काढून झालेले आहेत, आता आम्ही निघालो आहे घरी. तर किती करवंदे मिळाली तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते. सूर्य बघा कसा डोक्यावरती आलाय, अगदी खूप ऊन लागत होते. तर ही पहा ही आहेत करवंदे, एक कुकरचा डबा भरून करवंदे मिळाले आहेत. पण ती काढण्यासाठी किती उन्हात आपल्याला जावे लागले खरंच. जे विकणारे असतात विक्रेते ते कसे करत असतील त्यांनाच माहिती. आणि हाताला जो लागलेला चीक होता करवंदाचा, तर तो सुद्धा बराच वेळ गेला नाही धुवून सुद्धा. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन आणि वेगळ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.